महत्त्वाची बातमी. अजित पवारांची आज प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक पार पडणार आहे. अजित पवार ऑनलाईन ही बैठक घेणार असल्याची माहिती मिळते. जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये अजितदादांच्या राज्यव्यापी दौऱ्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. गजानन नुमाटे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. गजानन, अजित पवारांचा हा राज्यभर दौरा होणार आहे आणि त्याआधीचा महत्त्वाची ही बैठक खरं तर होणार आहे. नक्कीच, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज तातडीची बैठक बोलावलेली आहे. जो मेसेज पदाधिकाऱ्यांना पाठवला त्या बैठकीचा तातडीची बैठक असा हा मेसेज पाठवलेला आहे. या बैठकीमध्ये राज्यातील सगळे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यासोबतच जिल्हा प्रमुखांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. ऑनलाईन बैठक आहे. 11:45 ही बैठक होईल. स्वतः अजितदादा पवार जे आहे ते आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवरही ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा गट जो आहे तो महायुतीत लढणार आहे. किती आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसंदर्भात तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती.